आईसोबत असली की आयुष्यात कितीही संकट आली किंवा कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ असतं. आई आणि तिच्या मुलांचं नातं हे शब्दांपलीकडे असतं. आपल्या बाळाने जरी मनातील एखादी गोष्ट सांगितली नाही तरी नकळतपणे ती समजून त्यावर उपाय सांगणारी हक्काची मैत्रीण म्हणजे आई. आजवर अनेक चित्रपटांमध्ये आई मुलीचं नातं फार वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलंय, पण कुणीच आजची तरुण पिढी आणि त्यांचे पालक त्यांच्यातील भावनिक मानसिक नातं मोठ्या पडद्यावर मांडलं नव्हतं. पण मायलिक या चित्रपटातून दिग्दर्शिका प्रियंका तन्वर यांनी ते मांडण्याचं धाडस केलंय. 19 एप्रिलला प्रदर्शित झालेला मायलिक हा चित्रपट कसा आहे जाणून घेऊयात. नमस्कार, मी रसिका शिंदे, तुम्ही पाहताय महाएमटीव्ही. कॅमेरावर माझ्यासोबत आहे साक्षात सावंत. तर मायलिक या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर परदेशात राहणारी सिंगल मदर आणि तिची 13 वर्षांची मुलगी, वैवाहिक जीवनात फार चढ उतार पाहिल्यानंतर एका जागी स्थिरावलेली आई नोकरी आणि तिच्या मुलीचा सांभाळ कसा करते, तेही अशा एका अनोळख्या देशात जिथे आपलं असं म्हणायला कुणीच नाही. तर त्या आईला परदेशात महाराष्ट्रातील जेवणाची चव पोहोचवायची आहे, तिला तिचं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू करायचं आहे. यासाठी ती करणारी धडपड, दुसरीकडे वयाने मोठी होणारी तिची मुलगी, त्यांच्यात होणारे वैचारिक वाद, असा हा मायलेकीचा वेगळा पण एकत्रित प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय. मायलिक या चित्रपटाची एक विशेष बाब ती अशी की सिंगल पॅरेंटिंग कसं असतं, त्यात कोणत्या अडचणींचा सामना आईला करावा लागतो, या सगळ्या गोष्टी दोन स्त्रियांच्या नजरेतून चित्रपटात पाहताना फार निराळं वाटतंय. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लिखाण करणाऱ्या दोन्ही स्त्रिया या असल्या तरी त्यांनी आई आणि मुलीची भावनिक मनस्थिती उत्तमरित्या आणि आजच्या घडीला परदेशामध्ये जी मायलेकीची जोडी राहत असेल त्यांच्यासाठी हा चित्रपट आपलं जीवन तिथे व्यतीत कसं करत असेल याचं एक मनाला भिडणारं चित्रण करून देतो. अलीकडे मराठी कुटुंबातील मुलं परदेशी शिकायला जातात, तिथेच राहतात, स्थायिक होतात, मग काय त्यांना भेटायला मुंबईहून त्यांचे पालक परदेशी जातात आणि काही वेळ मुलं आणि नातवंडांसोबत घालवतात. ही वास्तविक परिस्थिती दिग्दर्शिकेने चित्रपटात दाखवत कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे आई मुलीच्या नात्यावर आधारित अतिशय संवेदनशील असा हा चित्रपट हुशारीने दिग्दर्शकांनी हाताळलाय असं म्हणावं लागेल. अभिनयाबाबतीत म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी सोनाली खरे आणि उमेश कामत यांच्यातील केमिस्ट्री तितक्याच ताकदीने झळकली आहे. शिवाय सोनाली खरेची मुलगी सनाया हिचं अभिनयात पदार्पण जरी असलं तरी आजची यंग जनरेशन कशी असते, त्यांची विचारसरणी, एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची मतं, मानसिक स्थिती काय असते याचं तंतोतंत सादरीकरण सनायाने केलंय. त्यासाठी खरं तिचं विशेष कौतुक. अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी अभिनयामध्ये मुरलेले कलाकार कसे असतात हे खरंच या चित्रपटातून दाखवून दिलंय. मायले चित्रपटाच्या कथेचं सादरीकरण खरंच आजची तरुण पिढी किंवा परदेशात राहणारी मराठी कुटुंब त्यांचं राहणीमान कसं असतं, त्यांना परदेशात कशी वागणूक मिळते, त्यांना भारतीय म्हणून तिथे नोकरीवर कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, या सगळ्याचं एक प्रतिबिंब या चित्रपटातून रेखाटलेलं जाणवतं. शिवाय आई आणि मुलीच्या नात्यातील धागेदोहे, त्यांचा एकमेकींवर असणारा विश्वास किंवा एका अनोळख्या व्यक्तीमुळे दुरावलेला सुसंवाद, या सगळ्या बाबी कथानकाद्वारे अतिशय उत्तम पद्धतीने साकारल्यात. त्यामुळे जर का कोणा मायलेकीच्या जोडी सुसंवाद नसेल तर आईने आपल्या मुलीला काय वाटतं, तिचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि मुलीने आपली आई कोणत्या मानसिक द्वंद्वातून जात असते ते जाणून घेण्यासाठी मायलिक हा चित्रपट एकत्र जाऊन नक्की पहा. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तुम्ही देखील पहा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी महा MTV यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.